नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून 50,000 रुपयाच्या रोख रकमसहित सोन्या चांदीचे दागिने असा 3,50,000 अधिकचा माल लपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामटेक शनिवार वाड्यातील रहिवासी संध्या जगदीश मेहर या 15 मे रोजी आईला भेटण्यासाठी तुमसर येथे गेल्या होत्या. याच वाळीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील 50,000 रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा 3,50,000 मुद्देमाल पडवून लावला. शुक्रवारी सकाळी संध्या मेहर तुमसरहून घरी परतल्या असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची रामटेक पोलिसांना माहिती दिल्यानंतर रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे रामटेक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.